हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग। पहा तर आजची माझी पूजा किती छान दिसते ना। आज मी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार। मी उद्यापनची संपूर्ण तयारी केली होती। शेजारच्या ताई आल्या हळदी कुंकवासाठी, त्यानंतर बर्फीच्या या पाच मैत्रिणी हळदी कुंकवाला ती घेऊन आली। सो त्यांनाही हळदी कुंकू लावलं, पुस्तक दिलं, आशीर्वाद घेतला त्यांचाही। सगळ्याजणींचा आशीर्वाद घेतला, मुलांनाही एक एक केळी दिली। त्या साईडला चार मुलं बसले होते। त्यानंतर मी निघाले हळदी कुंकवाला। पहा तर किती छान आणि प्रसन्न वाटतंय। पहा तर देवीचं रूप पाहून मनाला अगदी प्रसन्न वाटलं। तीन चार जणांच्या घरी गेले आणि त्यानंतर मी माझ्या घरी आले, कारण बऱ्याच बायकाही माझ्या घरी आल्या होत्या हळदी कुंकवासाठी। चला तर हळदी कुंकू खूप छान वाटलं करून। बर्फी गेली होती जेवायला कुमारिका म्हणून या ताईंच्या घरी, ह्यांच्याही घरी हळदी कुंकू घ्यायला आले होते। पहा तर कसे जेवतात, अगस्तही हाताने जेवतोय। आणि आता वेळ झाली आहे मी माझ्या देवीला काय नैवेद्य बनवला हे सांगण्याची। आज मी बनवलं होतं डाळ भात, श्रीखंड पुरी, बटाट्याची भाजी, भजी आणि कुरडई। खूप छान प्रसन्न वाटतंय ना आज, मला तर खूप वाटलं। तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून। आणि हो, माझ्या देवीचं रूप कसं दिसतंय, छान ना। चला तर याच नोटवर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बाय बाय।